हे सगळं भयानक आहे. पण मयू, मला काय वाटतं की ते राजवीर सर आता नुकतेच त्या एवढ्या मोठ्या याच्यातून संकटातून आता आली आहेत ना, तर मग त्याच्यामुळे त्यांच्या डोक्याला काहीतरी लागलं असेल आणि मग त्यांना आठवत नसेल, ते विसरले असतील, हो ना, तर म्हणून ते असे वागत असतील. ब्युटी, मी राजवीर सरांना खूप चांगलं ओळखते. घरामध्ये जी व्यक्ती वावरते ते राजवीर सर नाहीयेत, ते माझे राजवीर सर नाहीयेत, कोणीतरी बहुरूपी आहे. मयू, काय वेडी आहेस का तू? हे का ते हे चालूय का ते पिक्चर चाललाय का हा, की म्हणजे सेम टू सेम दिसणारे दोन लोक एकत्र चालले रस्त्यावरती, काय बोलतेस तू? ब्युटी, झोपलेला माणूस आणि झोपेचं सोंग घेतलेला माणूस यातला फरक कळतो मला. आणि माझ्यामध्ये एका सच्च्या बॉडीगार्डचं रक्त आहे. ज्या व्यक्तीचं आम्हाला रक्षण करायचं असतं त्या व्यक्तीची नस आणि नस आम्हाला ओळखता आली पाहिजे, आणि मला ओळखता येते. आणि अगं ब्युटी, तुलाही माहिती आहे ना, राजवीर सर माझे फक्त सर नाहीयेत, ते पती आहेत माझे. त्यामुळे त्यांच्या आवडी निवडी, त्यांच्या सवयी, त्यांचा स्वभाव सगळं मला माहितीये. आणि ह्या अशा वेळी त्यांच्या बाबतीमध्ये माझ्याकडून काही चूक होऊच शकत नाही. मला खात्री आहे ते माझे राजवीर सर नाहीयेत, ते कोणीतरी तोतई आहे. ब्युटी, मी बोलते ते अगदी बरोबर आहे. सगळं जग नवऱ्याच्या विरोधात बोलायला लागल्यानंतर बायकोही अशी व्यक्ती असते की त्याला आधार देण्यासाठी तिच्या पाठीमाग उभं राहते. पण आज एक बायको नवऱ्याच्या विरोधात बोलते म्हणजे काहीतरी गडबड आहे, कारण नवऱ्याला बायकोपेक्षा कुणीच जास्त ओळखत नाही. पण माझा मयुरीवर पूर्ण विश्वास आहे की माणसं ओळखण्यात कधी चूक नाही करणार. तर काय वाटत मयू, सगळ्यामध्ये यामिनी मॅडम? मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये यामिनी मॅमचा काही ना काहीतरी संबंध नक्कीच आहे. त्या ना कदाचित त्या ह्या प्लॅनचा भाग असू शकतात, किंवा हा प्लॅनच त्यांचा असू शकतो. मला तुझी काळजी वाटते. यामिनी मॅडम कमी होत्या तुझ्या राशीला, हा तो त्या राजीवर आला. हा सगळा धोका टळेपर्यंत तू इथेच राह. अवा काय बोलताय तुम्ही? आतापर्यंत तुम्हीच मला शिकवलंय ना, कुठलंही संकट आलं, कितीही मोठं संकट आलं तरी पण रडायचं नाही, लढायचं. आणि आबा, माझे राजवीर सर एवढ्या मोठ्या संकटामध्ये आहेत आणि मी असं हे घरी बसून राहणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? मला हे अजिबात बरोबर वाटत नाही. आणि उलट आबा, हीच ती वेळ आहे. मला जर का या प्रकरणाच्या मुळाशी जायचं असेल तर मला सराफांच्याच घरी राहावं लागेल. फक्त त्या तोत्या राजवीरला कसं बोलतं करायचं याचा विचार आता करायला हवा. आणि या सगळ्यामध्ये माझा बाप्पा माझ्या सोबत आहे. मला खात्री आहे या सगळ्यामधून तो नक्कीच मला मार्ग दाखवेल. हा धूर कसलाय? धूर मी बघते आता. अरे देवा, पुन्हा गोंधळ केला मी. काय ताई, काय कसला दूर झाला एवढा? अगं मयू, आई आई बाजारात जाताना मला सांगून गेली होती भाजी आणि पोहे करायसाठी. मग अगं आईला मी पुन्हा फोन केला होता शेंगदाणे कुठे आहेत विचारायसाठी. तेव्हा ते बोलायच्या तंद्रीत ना माझ्याकडून गोंधळच झाला. अगं अगं, ते आपण 25 लोकांसाठी पोहे बनवणार होतो ना, त्यांच्यासाठी चिरलेली मिरची मी भाजीच्या एवढ्या एवढ्याच्या तेलात टाकली. ठीक आहे, काय काही हरकत नाही, थांब मी चाकड दे. आणि त्याच्यामुळे एवढं धूर. आता आईला कळलं ना, आई आई खूप चिडणार आहे माझ्यावर. तू काही काळजी करू नकोस, आई काही नाही बोलणार. एक काम कर, त्याच्यामध्ये अजून थोडं जास्तीचं तेल टाक आणि आधी पोहे करून घे.
पोहे करून झाल्यावर नंतर मग दुसऱ्या भांड्यामध्ये भाजी कर. प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असतं. बर, पण नेहमीच कसा गोंधळ होतो माझ्याकडून, आता काय करू, नेहमी चुकते मी बघ. नाही ताई, चुकली नाहीयेस, उलट तुम्हाला योग्य मार्ग दाखवलायस. काय बोलतेस तू मयू? ताई, अग मयू, थँक्यू. काय बोलतेस ना, मला कधी कधी काही कळत नाही. मला मिरच्या कापायच्या, थांब. चमचा दे ना. हो. वा वा वा, वहिनी साबुदाण्याची खिचडी आपल्याला तर जामच आवडते. काय झालं? सॉरी 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 गॅरी सर, खर तर ही खिचडी राजवीर सरांसाठी आहे. वहिनी, सगळ्या बाऊल मध्ये सेमच खिचडी आहे ना, हा बाऊल घेतला तर काय झालं? हो, पण ही थोडी स्पेशल आहे म्हणून. स्पेशल म्हणजे एवढं काय स्पेशल आहे वहिनी? स्पेशल यात थोडं जास्त प्रेम आहे राजवीर सरांसाठी. वहिनी, ब्रो साठी स्पेशल आणि आपल्यासाठी काहीच नाही का, असं थोडी असत. आजकाल ना काय बरोबर काय चूक सगळं ठरवणं खूप अवघड झालंय. काय ग, काय झालं? काही नाही ताई. आजकाल ना घरात काही निर्णय हे तुला न विचारता घेतले जात आहेत, माहितीये काय? खिचडी बनवण्यात कशाला हवी परमिशन? प्रश्न खिचडीचा नाहीये ताई, तुला माहित नाहीये का, अगं मयुरीनी आपल्या घरी गणपती आणायचं ठरवलंय. काय? हो मॅम, पण यासाठी मी राजवीर सरांची परमिशन घेतलीये. अरे वा, खूपच छान, खूपच छान कल्पना आहे ही. पण मयुरी, तुला माहिती आहे ना की हा गणपती सराफांचा असणार आहे, त्यामुळे सराफांच्या प्रतिष्ठेला साजेसा असायला हवा. या वर्षी आपला गणपती सोन्याचा असणार आहे. सोन्याचा म्हणजे गोल्ड? सॉलिड आहे एकदम. मस्त ना? सॉरी मॅम, मी मध्येच बोलते, पण सोन्याची मूर्ती? ऑफकोर्स, सराफांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हा. हो, पण त्याची काही गरज नाहीये, म्हणजे खर्च कशाला? हे कसं आहे ना मयुरी, खर्च तुला वाटणारच, चाळीत राहणाऱ्यांना हा खर्च वाटणारच ना. पण हा गणपती, ही मूर्ती सराफांची असणार आहे. आणि सराफ कोण आहेत? सोन्या चांदीचे व्यापारी, त्यामुळे मूर्ती ही तोला मोलाचीच असली पाहिजे. मॅम, पण मी, मला यावर चर्चा नको. आणि गणपती हा पेढीतच बसणार. माझा राजवीर मरणाच्या दारात न परत आला, त्यामुळे सेलिब्रेशन हे मोठच झालं पाहिजे. काय गॅरी? हा मम्मा, एकदम बिग सेलिब्रेशन असणार. राजवीर सर अजूनही आले नाहीयेत, पण आज ही खिचडीच खऱ्या खोट्याचा निकाल लावेल. हा काय बोल, पण सोन्याच्या गणपतीचं काय झालं? हे बघा, मला सगळी तयारी हवी आहे. काहीही चूक होता कामा नये, नीट करा काम. काय काय ऐकतोय मी बाहेर, तो गॅरी म्हणतोय पेढीवर आपण सोन्याचा गणपती आणणार. हो, अगदी बरोबर ऐकलंस तू. अहो काय गरज आहे, केवढा खर्च होईल, लाखात खर्च करावा लागेल. हे बघा, पैसा जर वरच आला असेल ना तो मला द्या ना, उगाच वायफळ खर्च कशाला. हे आर्यन, ही आमिनी कधीच वायफळ खर्च करत नाही. तुझा तो छोटा मेंदू आहे ना, फक्त छोटे विचारच करतो, म्हणून तू तिथे आणि मी इथे. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला, ह्या सगळ्या मागे पण डाव आहे, माझा डाव आहे ह्याच्या मागे. अरे तो सोन्याचा गणपती एकटा येणार नाही, तो येताना त्याच्या सोबत मीडिया घेऊन येणार. पेढीवर सोन्याचा गणपती म्हणजे चर्चेला उधाण, आणि त्या सगळ्यांसमोर तू स्वतःला प्रेझेंट करणार, राजवीर सराफ म्हणून त्यांच्या सामोरं जाणार. खरं वकील साहेब, उद्यापर्यंत प्रॉपर्टीचे पेपर्स रेडी होतील ना? म्हणजे प्लीज सर, कराल ना तुम्ही रेडी? थँक्यू सो मच.
आता उद्या सगळ्यांसमोर ही प्रॉपर्टी तुझ्या मम्माच्या म्हणजे यामिनी सराफच्या नावावर कळणार. एक मिनिट, प्रॉपर्टी तर आपल्या दोघांची आहे ना? हा ऑफकोर्स ऑफकोर्स, ही प्रॉपर्टी आपल्याच दोघांची आहे. हे आर्यन, हे आपल्यासाठी, पण इतरांसाठी या प्रॉपर्टीची एकमेव मालकीण कोण आहे? मी, यामिनी सराफ. पण हो 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 हो, आपल्यामध्ये कुठलंही मिसअंडरस्टँडिंग नको आहे. नाही, तू टेन्शन नको घेऊस. मी तुला शब्द दिलाय ना की ही प्रॉपर्टी आपल्या दोघांमध्ये विभागली जाणार. कसं आहे ना, हे मातृत्वाचं नाटक ना आपल्याला करावं लागतं लोकांसाठी. एक गोष्ट लक्षात ठेव, आईसाठी काहीही केलं ना तरी लोक आपल्याला नावं नाही ठेव. त्याचाच वापर आपण करायचा. या जगातलं सगळ्यात मोठं इमोशन हे आई असत. आई. मास्क वैताग दिलाय मला. राजवीर बनण्यासाठी काय काय करावं लागतंय मला. काढूनच ठेवतो हा मास्क. गॅरी, अरे एवढी काय घाई ब्रो, मला आत्ता येऊ दे ना. ये ना. येतोच आहे. आपल्याला कळलंय तू खरा ब्रो नाहीये. काय बडबडतोयस गॅरी? खरं तेच तर बोलतोय ना, तू खूप बदललायस ब्रो. काय बडबडतोयस गॅरी सर? हो, काय चाललंय तुमचं? त्यांना त्रास देऊ नका हा, असं मला अजिबात नाही चालणार. नाही 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 वहिनी, आपण आता तुमचं नाही ऐकणार. याचा सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे. काय काय कसला सोक्ष मोक्ष, काय बोलतोस तू? अहो वहिनी, आज उपवासाचा दिवस असून ब्रोनी खिचडी नाही खाल्ली, त्याचा सोक्ष मोक्ष लावायचा आहे. काय? अहो वहिनी, तुम्हाला सांगतो, ब्रो आहे ना उपवास खिचडी आणि वड्यासाठी करायचा, आणि ते खाऊन परत जेवायचं पण. आणि ना ब्रो, आजीच्या मागे पुढे करायचा खिचडी कधी बनते म्हणून. मग आज तर पोटभर खाणार सर खिचडी, हो ना? हा मग काय वहिनी, आपण काय बोलतो माहितीये का, ब्रो ना त्याच्या मागचा सगळा रेकॉर्ड आज मोडणार आहे. हा ना ब्रो? मग आज तर होऊनच जाऊ दे सर. तुमच्यासाठी खिचडी बनवली. खिचडी? हो. अहो तुम्हाला आवडते ना माझ्या हातची खिचडी? घ्या. नाही नाही, आता नको खिचडी, आता ना भूक नाहीये मला फार. भूक नाहीये? अहो नाही, असं कसं सर पोट भरलंय तुमचं? मी तुमच्यासाठी स्पेशल खिचडी करून आणली आहे, तुम्हाला खावीच लागेल. ए ब्रो, वहिनी स्पेशल प्रेम टाकून बनवली खिचडी, तू खा खा. अहो नाही, म्हणजे नंतर खातो ना. अहो सर नंतर कधी, आता खायचंय, घ्या. अहो नाही नाही, खिचडी नकोय मला आता. सर काय झालं, तुमची मान दुखतीये का? हो, मान जरा अवघडली हो माझी. अवघडली? द्या इकडे, मी दाबून देते. पण नाही नाही, मान आता ओके माझी मान. हा पण तुम्ही खिचडी, तुम्ही खिचडी बनवली माझ्यासाठी? घरी बरोबर बोलतोय, खिचडी म्हणजे उपवासाच्या दिवशी माझ्यासाठी जीव की प्राण. घ्या. हो खाणारच आहे ना. पण मी काय म्हणतो, बायकोने इतक्या प्रेमाने जर नवऱ्यासाठी खिचडी बनवलीये तर बायकोने स्वतःहून घास भरवायला हवा ना. मग भरवा. हो हो घ्या. कमी झालीये? अरे देवा, मला वाटलंच तरी मी मिरच्या कमीच टाकल्या. मी पटकन मिरची टाकून तिखट परफेक्ट झालंय. मला जसं आवडत ना अगदी तसंच तिखट याच्यामध्ये तुम्ही घातलंय, आणि म्हणून याला चव आलीये खिचडीला. नक्की ना सर. हो तिखट कमल. मग पोटभर खा खिचडी, आणि आणखी लागली तर आहे अजून. काय कमल खिचडी बनवता हो तुम्ही?
तुमच्यासाठी बनवली आहे ना स्पेशल. माझ प्रेम ओतलंय मी त्यात. खूप टेस्टी झालाय. आपली जेव्हा बायको येईल ना तेव्हा ती पण आपल्याला असंच भरवेल. बरोबर. उलट तुमची बायको आली तर ती माझ्यापेक्षा जास्त प्रेम ओतून तुमच्यासाठी खिचडी बनवेल. वहिनी तुम्ही पण ना. खा खा सर. हो हे काय पोटभर खा. अजून आहे मी आणून देऊ शकते. अरे करो साखर तिखट कोण बनवत. अरे हार्वी इतकं तिखट कधीपासून खायला लागलं. सर काय झालं तुम्हाला? बरं वाटत नाहीये का? नाही कुठे काय. ठीक तर मी. मग माझ्या हातची खिचडी आवडली नाही का? हो आवडली ना. सगळी तर संपवली ना मी. आवडली तुम्हाला? हो. अरे बापरे मी तुम्हाला एकदाच विचारलं पुन्हा विचारलंच नाही. अजून आहे तुम्हाला? नाही नको नको. पोट भरलंय ना माझ. नक्की ना? हो. साखर 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 इथे कोणी ठेवली? साखर साखर काय इथे ठेवण्याची जागा आहे का? साखर तर आपली तिकडे असते ना. साखर तर आपली तिकडे असते ना. इथे ठेवायला पाहिजे. इथे कोणी ठेवली काय माहिती. ठेवली अहो पण तुम्हीच तर ठेवली ना इथे. मी बघितलं तुम्ही खाल्ली ना साखर. हो त्याच काय मिस मयुरी कोणाला सांगू नका. मला अपघात झाल्यानंतर पासून सतत गोड खायचीच इच्छा होती. हो म्हणजे अपघात झाल्यापासून इतक्या गोष्टी बदलल्या आहेत ना माझ्या. मी काय सांगू तुम्हाला. पण आता मी बरा आहे. नक्की ना. हा हा हो हो एकदम बरं वाटतंय मला. ठीक आहे मी आहे. आलोच मी. खिचडी आहे अजून? नाही नाही नको. नक्की